बातमी पुण्यातल्या सारथी संस्थेसंदर्भातली आहे पुण्यातील सारथी संस्थेच्या कारभारावरून आता राजकारण चांगलंच पेटलंय मराठा क्रांती मोर्चाची आज मदत पुनर्वसन मंत्र्यांसोबत एक महत्वाची बैठक झाली मात्र या बैठकीला मराठा क्रांती मोर्चानं बगल दिली आहे वडेटीवारांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करू असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी घेतलाय वडेटीवार दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय दरम्यान सारथी संस्थेच्या कारभारावरून काही जण राजकारण करतायत चुकीच्या गोष्टींचं समर्थन करतायत असा आरोप वडेट्टीवार यांनी थेट केला होता मी तुम्हाला या निमित्तानं स्पष्ट सांगू इच्छितो सारथी ही संस्था चालेल मराठा विद्यार्थ्यांच्या ज्या उद्दिष्टपूर्तीसाठी आहे चालेल इथे काही मंडळी राजकारण करायचा प्रयत्न करत आहेत असं मला वाटतं आणि त्यातून शासनाला महाविकास आघाडीला बदनाम करायचा मागे कोण आहेत मी त्याच्यावर नंतर बोलेन मी त्याला आता राजकीय विषय आणत नाही पण ज्यावेळेस वेळ आली तर मी कारण बोलायचं कोणाशी हा सुद्धा मोठा प्रश्न आहे पण त्यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो की उलट फेलोशिपचा विषय असेल हा थकबाकी आहे शासनाकडे पैसे नाही सगळ्याच विभागाला कट लागलेला आहे पैसे मागे पुढे आम्ही देत आहोत पण त्यांची स्कॉलरशिप थांबवली बंदच पडलं अशा प्रकारचा काही लोकांनी त्रागा केला त्याच्यामध्ये तथ्य नाही फेलोशिप ही सुरू राहील जे विद्यार्थी आहेत त्यांचं पूर्ण कोर्स होतपर्यंत पाच वर्ष हे जवळपास पाचशे विद्यार्थी आहेत पर स्टुडंट एकतीस हजार रुपये दर महिन्याला आम्ही खर्च करतो पाच वर्ष खर्च करायच्या आहेत एका विद्यार्थ्यावर आणि पाच वर्षामध्ये बावीस लाख रुपये एका विद्यार्थ्यावर फेलोशिपसाठी खर्च होणार आहे लाख एका आम्ही हे नहीं, हे बंद पाडणार नाही राहील युपीएससीच्या धर्तीवरच च्या विद्यार्थ्यांना परीक्षार्थीना सुद्धा परीक्षेचं सेंटर बदलण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विद्यार्थी करतायत कारण तीन महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नव्वद टक्के विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी गेलेत त्या सगळ्यांना फॉर्म भरताना परीक्षा सेंटर हे पुणे टाकलं होतं पण पुण्यातील कोरोनाची भीती अजून कमी होत नाही आहे अशातच जिल्हाबंदी अजूनसुद्धा कायम आहे त्यामुळे तेरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी पुण्यात नेमकं कसं पोहोचायचं हा प्रश्न या सर्व मुलांच्या समोर आहे याच बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटीनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेकनंतर लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत